त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की ह्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रात जी शहर आहेत त्यासाठी काय मिळालं. एकंदरच आपण पाहतोय गाजर बजेट आपण पाहिलं होतं, पण मुंबईसाठी असेल, ठाण्यासाठी असेल, MMR साठी असेल, शहरांसाठी असेल, काहीच मिळालं नाही. त्या दिवशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही मागणी केली होती की मुंबईत असो किंवा इतर ठिकाणी असो, जिथे जिथे SRA अनेक वर्ष हे प्रकल्प रखडलेले आहेत, झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प रखडलेले आहेत, तिथे म्हाडासारखी जिथे आपण BDDची डेव्हलपमेंट केलेली आहे तसं कॉन्ट्रॅक्टर नेमून सरकारनी विकास करावा, ही आमची पहिली मागणी होती. आणि दुसरी मागणी ही होती की बहुमजली जे झोपडपट्टे झालेले आहेत, अनेक ठिकाणी ग्राउंड+1 ग्राउंड+2 अशा झालेल्या आहेत, त्यांना देखील पात्रते यादीत घ्यावं, त्यांना पात्र करून त्यांना लिगलाइज करून त्यांना देखील ही जी घरं आहेत ती देण्यात यावी. मी आज मिंदे सरकारला, आज खोके सरकारला चॅलेंज करत आहे, हिंमत असेल तर आज शेवटच्या दिवशी मुंबईसाठी आमच्यासाठी आमची मागणी जी आहे ती मान्य करा, आणि बहुमजली SRA जे आहे ते देखील तुम्ही मान्य करा, कारण ही मुंबईची गरज आहे. आज आहे खोके सरकारचं शेवटचा जे दिवस आहे तो आहे, आमचं सरकार आलं तर आम्ही हे करूच, पण आज मी पुन्हा एकदा खोके सरकारला सांगत आहे की बहुमजली SRA ज्या आहेत मुंबईमध्ये असतील, अनेक वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये असतील महाराष्ट्रातल्या, त्या लिगलाइज करा. मला वाटतं आज जो आता महत्वाचा जो प्रश्न मांडलेला मी त्याच्यावर आपण बोलूया. विधान परिषद मतदान सुरू आहे, गणपत गायकवाड यांनी मतदान करून यासाठी पहिले ह्या SRAच्या विषयावर काही प्रश्न असतील तर विचार. गोरेगाव लिंक रोड संदर्भात मी पूजन केलेलं होतं आणि त्याचं पण आता हे होतं, तर त्याच्यासाठी कसं बघतात आणि काय मला. आता गंमत अशी झालेली आहे की 2022 आपण मार्चमध्ये मला वाटतं मी ट्विट पण असं फोटो केलेला आहे, गोरेगाव मुलुंड लिंक रोड 21 पण आम्ही एका बाजूचं भूमिपूजन केलं, नंतर पूर्ण भूमिपूजन झालं 22 आणि काम सुरू आहे. पण ते काम सुरू असताना एक ते ट्विन टनेल आहे, त्याच्यातून एका टनेलचं टेंडरिंग झालं होतं, मुंबई महानगरपालिकेने ते काम अवॉर्ड देखील केलं होतं. सरकार पाडल्यानंतर खोके सरकारनी ते काम रद्द करून एका आवडत्या कॉन्ट्रॅक्टरला, ज्यांच्याशी बॉन्ड खूप घट्ट आहेत, त्यांचे इलेक्टोरल बॉन्ड असतील किंवा इतर बॉन्ड असतील, अशा आवडत्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी दोन्ही टनेलचं काम दिलं. 2022 पासून 2024 पर्यंत काही काम केलं नाही आणि आता पुन्हा एकदा उद्या भूमिपूजन करतात. माझं हे म्हणणं आहे की प्रधानमंत्री हे देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि पुन्हा पुन्हा तुम्ही त्यांना असं खोट्या कामासाठी आणून त्यांचा देखील अपमान करताय, देशाचा देखील अपमान करताय. आपल्याला आठवत असेल 15 जानेवारी 2023 मी पत्रकार परिषद घेतली होती, 6,000 कोटीचा रस्त्याचा घोटाळा लोकांसमोर आणला, तरी देखील ह्यांनी पंतप्रधान महोदयांना आणून 18 जानेवारीला भूमिपूजन करून घेतलं, त्या रस्त्यांमधून एक सुद्धा रस्ता चालू नाही. काल भाजपचे देखील आमदार बोलत होते, काल अनिल परब साहेबांनी मला वाटतं हक्कभंग आणलेला आहे. तसंच आपल्याला आठवत असेल कोस्टल रोडच्या कामासाठी, जे आमचं काम आहे त्या कामासाठी पण आणत होते, पण तो कोस्टल रोड देखील अजून पूर्णपणे उघडलेला नाही आणि जे काम चालू आहे त्या कामाचं देखील खोटं भूमिपूजन करायला आणि ज्यांनी बॉन्ड दिलेत त्यांना काम देण्यासाठी आज पंतप्रधान महोदयांना आणत आहेत. मी त्यांना अवगत करत आहे की हे तुमचं नाव बदनाम करतात, आपण जरा लक्ष घालून ह्यांच्यावर कारवाई करावी. हा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि जे आम्ही सतत सांगत आहोत की लोकशाहीला धोका आहे बघा, ह्याच्यात सर्वांना न्याय समान पाहिजे, हे लोकांसमोर आहे. ते वाचावं तेवढं कमी आता, पण ठीक आहे जाऊ दे, त्याच्यात मी जात नाही. मैं फिर एक बार दोहराऊंगा की हमारी जो मांग है मुंबई के लिए इस बजट में कुछ नहीं मिला. हमारी मांग यही है कि जो सारे SRAs, जो स्लम रीडेवलपमेंट के प्रपोजल है, 15-17 साल से ऐसे ही पड़े हुए, कहीं डेवलपमेंट नहीं हो रही है, वहां म्हाडा जैसे एजेंसी कॉन्ट्रैक्टर अपॉइंट करके जैसे काम करती है वहां वैसे SRA काम करे. और दूसरी बात, जो 1+ ग्राउंड+1 है, ग्राउंड+2 SRA है, उनको भी रेगुलराइज किया जाए, ये मेरी मांग है. खोके सरकार को मैं ये मांग कर रहा हूं क्योंकि महाराष्ट्र में कुछ मिला तो नहीं लेकिन शहर को तो कुछ नहीं मिला. चुनाव के मद्देनजर रखते हुए आप ये बात कर रहे हैं? बिल्कुल नहीं, मेरे कॉन्स्टिट्यूएंसी में काफी सारे ऐसे SRAs है जो 15-17 साल से ऐसे ही पड़े हुए थे. हमारे जब कार्यकाल में अगर आपने देखा होगा तो काफी सारे SRA में काम शुरुआत हुई, जो छोटे मोटे विषय रहते हैं जहां सरकार ने लोगों को साथ में लेके काम आगे लेना चाहिए, वैसे कुछ नहीं हो रहा है, ना रोड्स का, ना इंफ्रास्ट्रक्चर का, ना कुछ. अगर आप देखें तो सिर्फ SRA की बात अगर बाजू में रखें तो भी मुंबई गोवा हाईवे NHAI के पास है, मुंबई नासिक हाईवे NHAI के पास है, मुंबई अहमदाबाद हाईवे NHAI के पास है,
कहाँ काम हो रहे हैं? जो अभी काम हुए हैं, कॉन्क्रीटाइजेशन हुआ है, वहां भी बड़े बड़े गड्ढे हैं। मुंबई नागपुर हाईवे पिछले साल जिसका अनावरण हुआ, जिसका इनॉग्रेशन हुआ, वो भी तो हालत खराब हालत में है। तो ये जो लूट का काम चल रहा है वो रुकना चाहिए। आपके हिसाब से जो बात कर रहे हैं आपके चुनाव क्षेत्र की, जहां पर स्लम्स हैं, वो गाउठन है ना कि ऐसा? नहीं, आप गलती कर रहे हो। गाउठन अलग है, वो कोळीवाडा है, वो स्लम में हम लेने को नहीं देंगे। वो कोळीवाडा है, कोळीवाडा को अलग ट्रीटमेंट मिलनी चाहिए। हेच मी काल ट्वीट पण केलेलं आहे। कोस्टल रोड आम्ही जेव्हा करत होतो तो आमचं पूर्ण स्वप्न आहे ते, आणि आम्ही आलं तर पूर्ण ते करणार 3 महिन्यात। आमच्या टायमिंग प्रमाणे, आमच्या टाइमलाईन प्रमाणे कोस्टल रोडचं उद्घाटन डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होतं। आम्ही प्रत्येक आठवड्यात बैठका घ्यायचो, प्रत्येक महिन्याला व्हिजिट करायचो, स्थानिक आमदार खासदार सगळे नगरसेवक घेऊन। MTHL अटल सेतू हा मागच्या ऑक्टोबरमध्ये व्हायला पाहिजे होता, तो त्यांनी या जानेवारीमध्ये केला निवडणुकीच्या तोंडावर। वरळी शिवडी कनेक्टर 57% काम झालंय, आमच्याकडे 48% काम झालेलं। मुख्य गोष्ट अशी आहे की हा कोस्टल रोड जो होता, मी त्यावेळी देखील ट्विट केलं होतं फेब्रुवारीमध्ये, की कोस्टल रोड हा असा एक रस्ता आहे जो पूर्णपणे उघडायला पाहिजे, मध्ये मध्ये पॅचमध्ये नाही उघडू शकत, कारण हा लिनियर रस्ता नाही आहे। हाजी अलीला 8 इंटरचेंजेस आहेत, आणि एक जरी तुम्ही चुकवला तर गडबड होऊ शकते, गफलत होऊ शकते। आज वरळीमध्ये जेव्हा नॉर्थ बाउंड कोस्टल रोड तुम्ही लँड केलेला आहे कनेक्टर न जोडता, सगळा ट्रॅफिक तिथे आता आपण बघतोय तुमतो, आणि तिथे ट्रॅफिक तुंबल्यानंतर पुढे देखील बॅरिकेड लावलेत, आणि ते 4 लेनचे 1 लेन होते। म्हणजे कुठच्या, म्हणजे मला समजतं मुख्यमंत्र्यांना ह्याच्यात काही समजत नाही, आणि त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर केलेलं आहे, पण अधिकाऱ्यांनी तरी त्यांना समजून सांगायला पाहिजे की बाबा असं होत नाही। आता तुम्ही बघा, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे खातं कुठचं आहे? MSRDC चं। नॉर्थ बाउंड कोस्टल रोड कधीपासून सुरू आहे काम? 15 पासून। एक तरी पिअर कॅप लागलेली दिसते का 10 वर्षामध्ये की 9 वर्षामध्ये? नाही ला, दिसत आहे। कोस्टल रोड आमच्याकडे होता, आम्ही 82% पूर्ण केलं होतं। तसंच आपण पाहिलं असेल समृद्धी महामार्ग, हिंदू रेल्वे सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग कोणाकडे होता खातं? आता जे मुख्यमंत्री त्यांच्याकडे, खड्डे कुठे पडलेत, क्रॅक्स कुठे आलेत? जो रॅम्प नंतर अटल सेतूवर झाला, कोणाच्या कार्यकाळात झालं? त्यांच्या कार्यकाळात झालं। ठीक आहे, मला कळतं तुम्हाला खातं कळत नाही, खातं समजून घेत तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे, खोक्यांसाठी तुम्ही, धोक्यांसाठी तुम्ही, कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करता, पण हे सगळं होत असताना लोकांची थोडी तरी काळजी घ्या। माझी पुन्हा एकदा मागणी राहील की बहुमजले जे SRA आहेत त्यांना रेग्युलराइज केलं गेलं पाहिजे।